नाशिकच्या हिंदुस्तान एअरपोर्टजवळ निफाड तालुक्यात सुखोई लढाऊ विमान कोसळलंय. एका द्राक्ष बागेत हे विमान कोसळल्यानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही. आजूबाजूच्या गावात शेतकऱ्यांनी मदत करत त्यांचे प्राण वाचवले. मात्र या दुर्घटनेमुळे सुखोई आणि मिगच्या गुणवत्तेवर सवाल उपस्थित झाले. देशाची हवाई सीमा सुरक्षित करणारे पायलट स्वतःचा जीव वाचवतानाची ही दृश्य. नेहमीच वादात असणाऱ्या मिग विमानात पुन्हा एकदा तांत्रिक बिघाड झालाय. दुर्घटनेनंतर वावी ठुशी गावच्या शिवारातील एका द्राक्ष बागेत हे विमान कोसळलं. पॅराशूटमधून वैमानिकांनी उड्या मारल्यानंतर मोठा स्फोट होऊन विमान जळून खाली कोसळलं. दोन्ही वैमानिक सुखरूप आहेत. मात्र विमानाचे पत्रे आणि जळणारे भाग शेतात काम करणाऱ्या दोघांना लागल्यानं ते जखमी झाले. या दुर्घटनेला साक्षीदार ठरले ते स्थानिक. जेव्हा इकडं पडले त्यांच्या थोडस एकाला पोटाला तार काटे लागली. त्याच्यानंतर पलीकडे इकडं बागेवरती त्याचे पार्ट येऊन बागेचे बरेचसे नुकसान आणि शेतीमालाचे नुकसान, मिरची वगैरे, पॉलिथिन पेपर आणि बरेचसे असे पार्टी का ते दूर दूर असे गेलेले. म्हणजे एक एक किलोमीटरपर्यंत पार्टी विमानाचे गेलेले पार्टी आणि कुठल्या दुर्दैवानं कुठलीही जीवितहानी काही झालेली नाही. HAL विमानाचे सर्व्हिस सेंटर. देशातून नेहमी इथं विमानं सर्व्हिस आणि ओव्हर हॉलिंगसाठी पाठवण्यात येतात. त्यानुसार सुखोई 30 MKISB-210 हे विमान ट्रायसाठी उडवताना तांत्रिक बिघाडामुळे कोसळलं. एका तासात 1200 किलोमीटर उडण्याची क्षमता आणि मॅक्स स्पीड असलेले हे 2 इंजिनाचं लढाऊ विमान आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा सर्व लष्करी आणि हवाई यंत्रणांकडून तपास सुरू आहे. घरावरती विमान पडलं नाही हे एक महत्वाचं आहे. आणि इथं शाळेवरती गेलं नाही. इकडे शहर बाजूला पिंपळगाव शहर आहे, पालखेड शहर आहे, सर्व शहर आहे. इकडे गेलं नाही. त्यात जे पायलट होतं एक तिकडं रेडगावच्या पलीकडे एक पाट आहे, तिथं विहिरीवरती झाडावरती अटकून राहिले आणि दुसरा बागेच्या तारांवरती अटकून राहिला. त्यांना काही लागलं नाही. त्यांनी त्यांच्या जीवाकडे न बघता बाकीच्यांची जीवाची विचारणा केली की तिथं बाकीच्यांना कोणाला काही लागलं की नाही आमचा नका विचार करू, त्यांचा विचार करावा त्यांना काय झालेलं आहे की नाही एवढं. नाशिक जिल्ह्यात पहिल्यांदा मिग सुखोई विमानाचा अपघात झालाय. आपत्कालीन परिस्थिती हाताळताना झालेल्या अक्षम्य चुका तसंच लोकांनी केलेल्या गर्दीमुळे फटका बसलाय. या दुर्घटनेनंतर हवाई दलही दक्ष झालंय. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.